राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं गेल्या अडीच वर्षात केवळ भ्रष्टाचार केलाय सत्तेसाठी आपली तत्व गुंडावून ठेवली आहेत या सरकारला मराठा आणि समाजाला आरक्षण देण्याची इच्छा नाही मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील नेतृत्वाला उपोषण करायची वेळ येते महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आजवर दिलेली आश्वासनं फोल ठरली आहेत जे सरकार छत्रपतींना फसवत आहे ते रयतेशी कसं प्रामाणिक असेल असा खडा सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष समजितसिंह घाटके यांनी उपस्थित केला कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील भाजप आणि आर पी आयचे उमेदवार सत्यजित नाना कदम यांच्या प्रचारासाठी आज तोरस्कर चौक जुना बुधवार पेठ शुक्रवार पेठ शनिवार पेठ परिसरात भव्य पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेला नागरिकांचा तुफान प्रतिसाद मिळाला कोल्हापूर उत्तरचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सिंह घाटके आणि भगवान काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली तोरस्कर चौकातून पदयात्रा सुरू झाली त्यानंतर सोल्जर ग्रुप क्रांती तरुण मंडळ डांगे गल्ली शिपुगडे तालीम केसापूर पेठ पंचगंगा तालीम सोमेश्वर गल्ली पिवळावाडा बुरुड गल्ली अष्टविनायक तरुण मंडळ शनिवार पेठ सोन्या मारुती चौक निकम गल्ली जुना बुधवार पेठ तालीम मार्गे पुन्हा तोरस्कर चौकात आली त्यानंतर समजितसिंह घाटगे यांनी संवाद साधला देवेंद्र फडणवीस यांनी भाजप सरकारच्या काळात न्यायालयात टिकणारं आरक्षण दिलं होतं पण त्यानंतर विश्वासघातानं सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारनं केवळ लुटमार सुरू ठेवली आहे सरकारमधील मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो काही मंत्र्यांचा देशद्रोही दाऊद इब्राहिमशी संबंध जोडला जातोय हिंदुत्वाच्या विचारसरणीला विरोध केला जातोय त्यामुळं स्वाभिमानी कोल्हापूरकर या निवडणुकीत भाजपच्या सत्यजित नाना कदम यांनाच मतदान करतील आणि महाविकास आघाडीवरील राग दाखवून देतील असंही घाटके म्हणाले भाजपचे उमेदवार सत्यजित नाना कदम यांनीही भूमिका मांडली गेल्या दहा वर्षात नगरसेवक या नात्यानं कोल्हापूर महापालिकेत अनेक महत्वाच्या प्रश्नांवर आवाज उठवला महापालिकेतील घरफाळा घोटाळा असो किंवा थेट पाईपलाईन दिरंगाई शहरवासियांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम केलं त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं सत्यजित नाना कदम म्हणाले कोल्हापूर शहराचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवण्यासाठी आणि राजकीय दहशत आणि गुंडगिरी मोडून काढण्यासाठी पाठबळ द्या असं आवाहन कदम यांनी केलं पदयात्रेत संदीप देसाई अमर घोडके शेखर राणे धीरज मुळे रमेश दिवेकर राहुल घाटके प्रवीण चौगले रोहित पाटील सुनील पाटील उदय भोसले यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते